नमस्कार मित्रांनो, तर आपण आज आलेलो आहोत सुन्नर तालुक्यातील खिलेश्वर गावाजवळ पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅक साईडला असणारं अप्रतिम असं शिल्पसमृद्ध नागेश्वराचं मंदिर बघायला. ऍक्च्युली याचा काही प्लॅन नव्हता माझा आज, पण एसटीचा संप असल्या कारणानं मी बाईकवर आज या कल्याणला जात असताना या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. या ठिकाणी मी काही तुम्हाला थोडे व्ह्यूज दाखवतो. आपल्या पाठीमागा दिसते ते हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला, तसेच तोलार खिंड, समोरील बाजूस हे मंदिराचा परिसर आहे, पाठीमाग पिंपळगाव जोगा धरणाचा बॅकवॉटर आहे, समोर दिसतोय तो राजनईचा डोंगर, तसेच आपल्या एक्झॅक्ट पाठीमागे दिसतोय तो सिंदोळा किल्ला. हा किल्ला देखील माळशेज घाटाच्या अगदी जवळच आहे, मड गावावरून देखील तुम्ही त्या किल्ल्यास जाऊ शकता. इथला निसर्ग खूपच शांत अप्रतिम आणि हिरवेगार आहे. नागेश्वराचं जे मुख्य मंदिर आहे त्या मंदिराकडे जात आहोत. तर मित्रांनो, हे आहे नागेश्वराचं मंदिर. सुमारे 2000 वर्षापूर्वी शिलाहर राजा झंज राजा यानं जी 12 शिवालयं स्थापन केली आहे विविध नद्यांच्या काठी, तर याच झंज राजाने हे मंदिर बांधलेलं आहे. ऍक्च्युली मंदिराची तशी खूपच दुरावस्था आहे. आपण अगोदर सर्व बाह्यभाग बघून घेऊया. मंदिराची बरीच पडझड झालेली आहे. इतक्या दुर्गम ठिकाणी असं सुंदर मंदिर आढळणं म्हणजे एक नवलच म्हणावं लागेल. या ठिकाणी जुन्या काळच आपण ज्याला जात वगैरे म्हणतो त्या टाइपच एक अवशेष आहे. तसेच इथे काही मोठ्या पिंडांच शिल्पकाम आपल्याला बघायलाच मिळत. सिंदोळा किल्ला आपणास समोर दिसत आहे, सोबतच उधळ्या डोंगर, त्यानंतर हटकेश्वर डोंगर आणि ही रांग अशीच पुढे माळशेज घाटापर्यंत गेलेली आहे. या बाजूला आहे हरिश्चंद्रगड. आणि हे आहे नागेश्वराचं मंदिर. मित्रांनो, आपण अंतर भागात गेलो तर आपणास प्रथमतः शेषशाही विष्णूचं सुंदर शिल्प नजरेत भरतं. तसेच विविध वैदिक देवदेवता, त्यांचे गण, वाहने, आयुधे अशा साऱ्यांचं हे शिल्पपट एक एक करत आपण बघू लागलो की त्यांची ओळख पटत जाते. मुषक वाहन गणेश गणेशानी
ऋषभ वाहन शिवपार्वती, हंस वाहन ब्रह्म सरस्वती, मयूर वाहन स्कंदषष्ठी, नर वाहन कुबेर कुबेरी, मकर वाहन मदनरती, जणू हा सारा स्वर्गाचा देखावाच आपणासमोर आपल्या पुढ्यामध्ये उलगडू लागतो। हे सर्व शिल्पपट कोरीव रेखीव तर आहेतच, पण त्याहून ते दुर्मिळही आहे आणि दुर्लक्ष उपेक्षेनंतरही आज हा सर्व ठेवा सुदैवानं अद्याप शाबूत आहे, त्याला वेळीच संरक्षण देणे फार गरजेचे आहे। गर्भगृहात या सुंदर शिवलिंगाची स्थापना केलेली आहे, याबरोबरच परिसरातही काही शिवलिंगे आणि विरगळ कोरीव अवशेष आपणास बघायस मिळतात। तुम्ही राहणारे खिरेश्वरचेच का? तुमचं गाव कुठलं बाबा? नाशिक। नाशिक का? अच्छा, मग इथे किती वर्षापासून आहे? 10-12 वर्षापासून शूटिंग पण होतं चित्रपट। आणि इकडे काळू धबधबा आहे तो याच बाजूला पाठीमागच्या बाजूला समोर ते हरिश्चंद्रगडाचा पहाड आहे, तोलारखिंड आहे ती। पुढे हात ओढा लागला त्याच्या डाव्या बाजूला जायचं ना, ओढ्यातून पलीकडे गेलं। अच्छा अच्छा, त्या पण तेवढंच प्राचीन आहे जेवढं हे मंदिर प्राचीन आहे, म्हणजे साधारण 2000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, तर याला समकालीन त्या लेण्या असल्या पाहिजे। पण लेण्या चांगल्या ना, बघण्यासारखे आहेत ना? दगड काढून त्या आतला आणि त्याचे नक्षी बनवले। अच्छा, त्या तिथल्या दगडाच हे शिल्पकाम? हा, जे गुफा आहेत ना, शिल्पकामातला पक्का दगड काढून पूर्वी त्या कलाकारांनी, वरचा कच्चा भाग असतो ना उन्हाने तापलेला पाण्याने, तर ते आतला भाग काढून त्या गुफांमधला दगड वापर केला, तर हे मंदिर त्यांनी बनवलेलं आहे त्यापासून। अच्छा अच्छा अच्छा, या ठिकाणी खिरेश्वर गावातील काही ग्रामस्थ सकाळची निहारी करत आहेत। कुठल्या गावाचे तुम्ही? खिरेश्वरचेच प्रॉपर? अच्छा अच्छा, मग आता इथे काय शेतीकाम वगैरे चालू आहे का? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आता भाताचा सीझन तुमचा आवरला आहे, चालू आहे का अजून? या मंदिराला समकालीन असणाऱ्या लेण्या आपण या ठिकाणी आज बघणार आहोत। ॲक्च्युली याला राजवाडा लेणी अशी संज्ञा आहे, मूळ नाव काय माहीत नाही, आणि या लेण्या जमिनीला समतल असल्यामुळं पटकन आपल्या दृष्टिक्षेपात येत नाही। गावकऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आपण या ठिकाणी या लेण्या शोधत या ठिकाणी आलेलो आहोत। या खूपच अपरिचित आणि तशा दुर्गम नाही म्हणता येणार, परंतु शोधायला अवघड आहे। शेवटी सापडल्याच, वा वा वा, छान छान सुंदर। आतमध्ये पाणी आहे, नुकताच पावसाळा होऊन गेला त्यामुळे या ठिकाणी पाणी आहे, पूर्ण लेण्यांमध्ये पाणी भरलेलं आहे। समोर हे दर्शनी 4 खांब दिसतात, बहुतेक या ठिकाणी लेण्यांचं जे खोदकाम आहे ते अर्धवट सोडलेलं दिसतं, पण जेवढ्या काही कोरल्या त्या छान कोरलेल्या आहेत। याची शैली जर बघितली तर ती बौद्धकालीन वाटते, कारण समोरच विहाराची खोरी देखील दिसते आपणास। असं म्हटलं जातं की या लेण्या खोदत असतानाच जो पाषाण मिळाला, म्हणजे जो काळा कातळ मिळाला, त्या कातळापासूनच आपण मगाशी बघितलेलं नागेश्वराचं शिल्प
साकारलेला आहे. खूप अंधार आहे. भरपूर प्रशस्त असा हा विहार आहे. या ठिकाणी या लेण्यांबरोबरच एक भरीव पाण्याचा टाका आपल्याला बघायला मिळतो. आपल्या डाव्या हाताला दिसतंय. हे देखील अर्धवट अवस्थेत सोडलेलं आहे. त्याची ऍक्च्युली खोली आतमध्ये जास्त आहे, परंतु माती वगैरे पडल्यामुळे ते थोडं बुजलं गेलंय. पण निश्चितच जे बौद्ध भिक्खू या ठिकाणी आराम करण्यासाठी येत असावेत, त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था त्या काळामध्ये केलेली आपल्याला जाणवते. असे हे दोन्ही ठिकाणं की जे पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये आहे, जे एकतर आपलं नागेश्वराचं शिल्पसमृद्ध मंदिर, त्याच्यानंतर सोबतच या राजवाडा लेण्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. आणखी काय काय निसर्गरम्य दृश्य काही दिसतील ते आपण निश्चितच बघण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आता आपण बघूया पिंपळगाव जोगा धरणाचे बॅकवॉटर. समोरच जो दिसतोय तो राजनीचा डोंगर, जो की कोंबड किल्ल्याच्या अगदी जवळ आहे. पिंपळगाव जोगा धरणाचं हे चमचमणारं चंदेरी पाणी, त्यामागे हटकेश्वराचा डोंगर,